हाय एवरीवन, वेलकम टू सायन फुटे। मित्रांनो, आय टी ॲडमिशन संदर्भात एक व्हिडिओ मी तयार केला होता, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहेत की वेबसाईटवरती नवीन अपडेट्स काय आहे। तर या संदर्भात जी काही नवीन अपडेट आलेली आहे ती मी आपल्याला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। एक छोटासा व्हिडिओ यामध्ये आहे की याचा फायदा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना हे कुठल्या कुठल्या लिंक्स वापरता येईल याची इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट करता येईल। तर यामध्ये आणखी तरी न्यू रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं नाही। इथे आपण कॅन्डिडेट लॉग इनवरती न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचा एक मेसेज इथे डिस्प्ले होतो आहे की 1/8/2020 संध्याकाळी 7 नंतर हा ॲप्लिकेशन सुरू होईल, आपण याची वाट बघूया। या अगोदर आता इथे नवीन काय आलेलं आहे की ॲडमिशन टाईम टेबल यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक PDF ओपन होणार आहे। तर या PDFमध्ये आपल्याला ॲडमिशनचं जे स्केड्यूल आहे ते आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे, ते इथे आपण डाउनलोड करू शकतो। यामध्ये आपल्याला जे एक शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्या आपण वाचून घ्यायच्या आहे। त्यानंतर यामध्ये प्रवेश शुल्क किती असणार आहे, ओपनसाठी 150 आणि आउटसाईड महाराष्ट्र स्टेट जे आहे त्यासाठी 300 रुपये या पद्धतीचे इथे शुल्क आपल्यासाठी दिलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आणि त्यासाठी जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक आपल्याला 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर या ज्या स्टेजेस आहे, पहिली फेरीची जी स्टेज आहे, त्यानंतर आपल्याला सर्व टाईम टेबल इथे आपल्याला या PDFमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। तर याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक टाकणार आहे की कारण आताच याच वेळेस आणखी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू जरी झालेलं नाही आहे तरी ही वेबसाईट ही स्लो वर्क करते, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्लो होऊ शकते। त्यामुळे ही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेले आहे त्या तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण याची बघत होतो की याचं जे माहिती पुस्तक आहे ते इथे अवेलेबल नव्हतं, पण आता अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे। इथे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जे संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजेच कम्प्लीट ब्रोशर आपण डाउनलोड करू शकतो, हे सुद्धा आता इथे डाउनलोड झालेलं आहे। तर या ब्रोशरमध्ये आपण बघू शकतो की हे जे आहे की टोटल 96 पेजेसचं ब्रोशर आहे। याचा अभ्यास तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी म्हणजे आपल्याला ITI ला ॲडमिशन घेण्यापूर्वी याचा अभ्यास करावा। हा ब्रॉशरमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे। तर यामध्ये सर्व आपल्या ट्रेड रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे, सगळ्या गोष्टीची माहिती या ब्रोशरमध्ये दिलेली आहे। परत यावर्षी कुठल्या पद्धतीने ॲडमिशन होणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहे यामध्ये, परत आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जे स्क्रीनशॉट आहे ते पण आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे। तर हे सर्व जे आहे तर या ब्रोशरमध्ये आपल्याला दिलेलं आहे। जर हे ब्रोशर आपल्याला वेबसाईटवरून डाउनलोड होत नसेल तर आपण हे डिस्क्रिप्शन बॉक्समधून सुद्धा डाउनलोड करू शकता। त्यानंतर ॲडमिशन नोटिफिकेशन आपण बघितलं, त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स जे आहे ती हे जे आहे तर ही लिंक बऱ्याच दिवसापासून अवेलेबल आहे। यामध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल लागणार आहे, त्यानंतर हे कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे आहे आपल्यानुसार हे इथे दिलेलं आहे। की यामध्ये जे उमेदवारासाठी जे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते कुठले कुठले आहेत ते इथे दिलेले आहेत, जसं आधार नोंदणी कार्ड आहे, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आहे, आपल्या SSC ची गुणपत्रिका आहे किंवा TC आहे, या सगळ्या गोष्टी ज्या कॅन्डिडेटनुसार, जर तुम्ही अपंग वर्गातील कॅन्डिडेट असेल त्यासाठी कुठलं सर्टिफिकेट लागणार आहे, या सगळ्या गोष्टी या लिस्ट ऑफ डॉक्युमेंटमध्ये आपल्याला दिलेले आहे, याचं सुद्धा आपल्याला आपण स्टडी करू शकतो। त्यानंतर यामध्ये लिस्ट ऑफ होस्टेल्स ही एक नवीन लिस्ट आता अवेलेबल झालेली आहे की कुठल्या कुठल्या ITI जे सेंटर्स आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये किती होस्टेल्स आहे आणि तिथली कॅपॅसिटी किती आहे, मुलांची मुलींची आणि टोटल कॅपॅसिटी किती आहे हे आपण बघू शकतो की आपल्या रिजनमध्ये आपल्या एरियामध्ये जे ITI सेंटर असणार आहे त्याची होस्टेलची कॅपॅसिटी ह्या PDF फाईलमधून आपण बघू शकतो। तर हे सर्व या लिंक जे आहे ते इथे आता ॲक्टिवेट झालेलं आहे, इथून आपण हे सगळं डाउनलोड करू शकतो आणि आपण हे बघू शकतो। त्यानंतर हे जे ॲप आहे, ॲपमध्ये आणखी हे मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करू शकतो। ते हे रजिस्ट्रेशन प्रोसेस जेव्हा सुरू होईल तेव्हा हे सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा हे सुरू होईल तेव्हा रजिस्ट्रेशन कसं करावं याचं एक शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे आपल्याला खूप लेंदी व्हिडिओ नाही पण एक तुम्हाला कळेल की रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे
याचा एक व्हिडिओ मी टाकेल आणि आपल्याला ही जे काही पीडीएफ दिलेली आहे त्याची पूर्ण स्टडी करायची आहे की आपल्याला जर हॉस्टेल हवं असेल किंवा ऍडमिशनचे नोटिफिकेशनचे डेट्स कुठल्या कुठल्या आहे, त्यानंतर आपल्याला काय काय गरजेचं आहे, तुमचा ईमेल आय डी जर नसेल तर तुम्ही ईमेल आय डी तयार करून घ्या आणि मोबाईल नंबर तुमचा असायला हवा, त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स यामध्ये सांगितलेले आहे ते आपल्याला याची तयारी करावी लागेल, जसे की नॉन क्रिमिनल आहे, डोमेसिल सर्टिफिकेट आहे, डोमेसिल सर्टिफिकेट ऑनलाईन कसं काढायचं या संदर्भात मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे, तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता, तो व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकले तो बघू शकता. त्यानंतर ह्या ब्रोशरमध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे, तुम्हाला कुठला ट्रेड घ्यायचा आहे, तुम्हाला कुठल्या अभ्यासक्रमासाठी इथे जायचं आहे, हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. लवकरच रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल या संदर्भात मी डिटेल आपल्याला देईल. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन येणाऱ्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत येत राहील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.